सर सचिन मजे यांनी ईडीकडे आता ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि माफीचा साक्षीदार होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता या केसवर काय फरक पडू शकतो, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढू शकतात. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा एखाद्या खटल्यातील आरोपी अशा स्वरूपाचा अर्ज करतो तेव्हा त्या गुन्ह्यात त्या आरोपीचा कशा स्वरूपाचा सहभाग आहे ते बघणं आवश्यक आहे. कायदा असं म्हणतो आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक असे निकाल असे सांगतात की एखादा आरोपी जेव्हा माफीचा साक्षीदार होण्यासाठी संमती दर्शवतो परंतु जर त्या आरोपीची त्या प्रकरणात प्रमुख भूमिका असेल, त्याच्या विरुद्ध पुरावे असतील आणि त्याचा रोल हा सबस्टॅन्शियल स्वरूपाचा असेल तर अशा व्यक्तीला माफी देऊ नये, अशा व्यक्तीला माफीचा साक्षीदार बनवू नये, अशा स्वरूपाचे जजमेंट्स निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिले आहेत. आता या प्रकरणात ज्या व्यक्तींनी माफीचा साक्षीदार होण्याची संमती दर्शवली आहे त्या व्यक्तींनी न्यायालयीन आयोगापुढे चांदीवाल साहेबांचं जे कमिशन आहे त्या कमिशनपुढे त्यांनी शपथेवरती असं सांगितलं की देशमुख साहेबांशी माझा कुठलाही व्यवहाराच्या संदर्भात कधीच संबंध आला नाही, कुणीही कधी मला अप्रोच केलं नाही. जेव्हा असा हा व्यक्ती शपथेवरती अशा गोष्टी कथन करतो आणि तोच व्यक्ती नंतर माफीचा साक्षीदार होण्याकरता संमती देतो याचाच अर्थ असा की ते सातत्याने कोलांटी उडी मारत आहेत, त्यांचे स्टँड्स ते बदलत आहेत आणि त्यामुळे अशा अविश्वसनीय व्यक्तीवरती विश्वास दाखवून त्यांना माफीचा साक्षीदार करावा का हा देखील मूलभूत प्रश्न आहे. सर तुम्ही असं म्हणतात की हा माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही, पण समजा त्याला माफीचा साक्षीदार झालंच तर काय परिणाम होऊ शकतात? आपण प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे. त्यांनी जरी तसा अर्ज केला असेल तरी तो अर्ज केल्यानंतर शेवटी माननीय न्यायालयाला स्वेच्छेने हा अर्ज स्वीकारता येतो किंवा नाकारता येतो आणि हे करत असताना त्यांना दोघी बाजू बघाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे जो माफीचा साक्षीदार होण्याकरता राजी झालेला आहे याच्या मागे त्याचं काही कटक कारस्थान आहे का, मुद्दामून स्वतःला वाचवण्याकरता हे असे पावलं उचलली गेलेली आहेत का, किंवा या प्रकरणात जर ते प्रमुख स्वरूपाचे आरोपी असतील त्यांच्या विरुद्ध आरोप जे आहेत ते प्रमुख स्वरूपाचे असतील, सबस्टॅन्शियल ह्या नेचरचे असतील, तर अशा स्वरूपाच्या आरोपांच्या संदर्भातल्या आरोपीला माफी देऊन माफीचा साक्षीदार करावा का हे देखील एक प्रश्न माननीय न्यायालयापुढे उपस्थित राहतील. त्यानंतरच त्या आरोपीला माफी द्यायची की नाही हे ठरवलं जाईल. त्यांना माफी दिल्यानंतर पुढची कायद्याच्या चौकटीत राहून जी काही पावले असतील देशमुखांच्या वतीने ते आम्ही निश्चितपणे घेऊ. छत्रपतींचा विचार म्हणजे